की ओर से आज गोंदिया शहर में एमपी रोजगार मेले का आयोजन किया गया है और इस बैठक में गोंदिया जिले के 3000 से अधिक बेरोजगार युवा शामिल हुए हैं और सैकड़ों बेरोजगार युवकों को नौकरी के ऑफर लेटर भी दिए गए। गोंदिया भंडारा जिले में उच्च शिक्षित बेरोजगार युवाओं की बढ़ती संख्या को देखते हुए इस रोजगार मेले का आयोजन किया गया है और इसमें मुंबई, पुणे, नासिक, संभाजीनगर, कोहापुर, नागपुर, भंडारा, गोंदिया जिले की 90 से अधिक विभिन्न कंपनियों ने भाग लिया। एमपी रोजगार मेले से सैकड़ों लोगों को रोजगार मिला। हाई एजुकेटेड यूथ अलायंस ने जॉब ऑफर लेटर देने के लिए कहा सुनील मेढ़े और कंपनी के डायरेक्टर को धन्यवाद दिया और उम्मीद जताई कि इसी तरह से और भी रोजगार मेले आयोजित किए जाने चाहिए। मैं औरंगाबादच्या कंपनीला धूत ट्रान्समिशन कंपनीला और इंटरव्यू दिलेला आहे आणि त्यांनी मला ऑफर लेटर दिलेला आहे। मी BSA कंपनीमध्ये इंटरव्यू दिले होतो आणि मला तिथं ऑफर आले होते, वासे ऑफर आया आहे जॉईनिंग के लिए JCB तालेगाव पुणे से। कितना सैलरी देने वाले? 10,000 पर। अभी ITI वेल्डर हुआ है 12th पास। बेरोजगार के लिए जॉब अच्छा है, जिसकी उम्र होने की है उन लोग के लिए अच्छी चीज़ है। मैंने अप्लाई किया था फर्स्ट फ्लाई कॉर्पोरेट मैनेजमेंट सर्विसेज औरंगाबाद के 14,000। इस फ्रेशर्स के लिए स्टार्ट करने के लिए तो बेस्ट ऑप्शन है। सगळ्यांना कल्पना असेल बेरोजगारी तसा आपल्या देशाचाच हा मोठा प्रश्न आहे आणि अनेक मुलांचे वडील मुलींचे वडील माझ्यापर्यंत येत होते की बा आपल्याला मुलांना नोकरी पाहिजे भाऊ, आणि म्हणून डोळ्यात विषय आला। जरी किचकट आणि कठीण विषय होता तरी परंतु जी माझ्या भागातील माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमधील मुला मुलींसाठी एखादी रोजगार मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करावा म्हणून या महोत्सवाचं पण आयोजन केलं आणि सांगताना आनंद वाटतो की बा आज साधारणतः आमचे 9,000 समथिंग रजिस्ट्रेशन या ठिकाणी झाले आहेत आणि आत्तापर्यंत 3,500 लोक आतमध्ये आलेले आहेत परिसरामध्ये। अजून सांगता 1,500 सांगता 50% लोक सांगता येतात आणि आनंद असा आहे की ज्या मुलांना प्लॅटफॉर्म नाही आहे, ज्या मुलांना पुण्या औरंगाबादला कंपनीशी जावं लागतं, कंपनीकडे बारबार चार ठिकाणी फिरावं लागतं, अशा मुलांसाठी सगळ्या कंपन्याच या ठिकाणी आणून गोंदियाला त्यांना 3-3 ठिकाणी इंटरव्ह्यू देता येईल एका वेळेस आणि साधारणतः अंदाज असा आहे किमान 40-50% लोकांना आज इथे आपण ऑफर लेटर देऊ शकू किंवा नजीकच्या काळामध्ये त्यांना तो ऑफर लेटर देऊ शकू अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे। आणि ज्या पद्धतीने गोंदिया जिल्ह्यातील सगळ्या युवक युवतींनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या नेते लोकांनी परिश्रम घेतले याकरता त्यामुळे एक यशस्वीपणे आणि सुरळीतपणे हा नोकरी महोत्सव सुरू आहे। सर्व ज्यांना ज्यांना नोकरी मिळाले आणि मिळणार आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना कोणाला नोकरी मिळणार असेल सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक आली होती तीसुद्धा 4,500 लोकांनी साधारणतः काल लोक आली तिथेसुद्धा 11,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं जास्त आणि 4,500 लोक आपल्या लोकांना इंटरव्ह्यू द्यायला आलेत त्यापैकी आपण सांगता 1,000 जास्त लोकांना आपण कालच ऑफर लेटर दिलेत आणि येणाऱ्या 15 दिवसाच्या आत अजून सांगता 1,000 लोकांना आम्ही ऑफर लेटर देऊ। काही लोकांना नेमकं बघावे लागतात आलेले थोडंसं रिझ्यूम कारण इथे खूप गर्दी असते त्यामुळे सविस्तर इंटरव्ह्यू घेता येत नाहीत मग त्या लोक परत एकदा रिव्ह्यू घेऊन ते लोक ऑफर लेटर पाठवणार आहेत। काही लोकांनी व्हॉट्सअपवरती त्यांना कळवलेलं आहे। मला असं वाटतं की बा ज्यांना खरंच गरजू लोक आहेत आणि ज्यांना गरज आहे अशा लोकांना मात्र यातनं फायदा निश्चितपणे फायदा मिळेल आणि मोठ्या प्रमाणात औरंगाबाद पुणे या भागात लोक जातील त्याच्यामुळे त्यांना त्यांची मित्रमंडळी त्यांच्या बहिणी भाऊ जे कोणी आपल्या भागात राहतात आणि ज्यांना कामाच्या शोधात असतात त्यांनासुद्धा ते एन्करेज करतील आणि बोलावून घेतील त्यामुळे काही ना काही प्रमाणात मला माहिती आहे 100% या प्रकार विषय सुटणार नाहीत परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या ग्रामीण भागातील तरुणांना तरुणींना रोजगारांच्या दृष्टीने आणि नोकरीच्या दृष्टीने या नोकरी महोत्सवाचा मोठा फायदा होईल असं मला वाटतं आणि आम्ही जे आम्हाला साध्य करायचं होतं ते साध्य करण्यात यशस्वी झालो असं मला वाटायला लागतं आणि ज्या पद्धतीने विशेषतः आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मित्रमंडळींनी जी मेहनत घेतली करायला कारण की व्यवस्था फार मोठी आहे आणि सगळ्यांचं नियोजन शांतपणे सगळं आटोपणं हे साधं काम नाही आहे परंतु ज्या पद्धतीने इथल्या आमच्या नेतेमंडळींनी आणि मित्रमंडळींनी जी मदत केली त्याच्यामुळे आम्हाला हे यशस्वी झालो असं मला। आयोजित रोजगार महोत्सव में उच्च शिक्षा प्राप्त करने के बावजूद नौकरी नहीं पाने वाले हजारों लोगों की संख्या देखने के बाद खास सुनील मेढ़े ने कहा है कि वह बेरोजगारों को रोजगार उपलब्ध कराने के लिए मुंबई पुणे जैसे महानगरों से बड़ी कंपनियों को आमंत्रित करेंगे। गोंदिया भंडारा जिले का नवयुवक संघ गोंदिया से BCN न्यूज के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट।